नमस्कार प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण कांदा भजीच म्हणजेच खेकडाभजी करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चला तर आपण का कांदाभजी करायचे साहित्य पाहूया इथे मी तीन कांदे उभे चिरून घेतलेत एक चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा तिखट अर्धा चमचा धनाजिरा पावडर ओवा एक वाटी बेसन आणि एक चमचाभर तांदळाचे पीठ लागेल सर्वप्रथम कांदा आपण असा सुट्टा करून घ्यायचा या पद्धतीने आपला सगळा कांदा आता सुट्टा करून झाला आहे त्याच्यावरती मी अर्धा चमचा मीठ टाकले आणि तो व्यवस्थित कालून घ्यायचं आहे मीठ लागेल असं सगळ्या कांद्याला म्हणजे काय तर कांद्याला पाणी सुट्टं मिठामुळं आता ते एक पाच ते दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवूयात आता दहा मिनटं आहेत आपण आता कांद्यावरती अर्धा चमचा हळद टाकूयात पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट एक चमचा धानाजिरा पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनसुद्धा टाकू शकता थोडंसं ओवा थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आता याच्यावर त्या बे डाळीचं पीठ टाकायचं एक वाटी घेतलेलं ते एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं म्हणजे कसं सगळ्या कांद्याला ते पीठ व्यवस्थित लागेल आता आपण सगळं पीठ याच्यात टाकलं आहे बाहेर पाऊस पडायला लागलं की गरम गरम भाजी चहा खाण्यासाठी खूप छान लागतात आणि त्याच्यावरती एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं अशा पद्धतीने आपलं पीठ लावून झालं आता आता आपण तेच कडकडीत एक साधारण एक ते दीड चमचा आपण त्या तेल टाकणार आहोत तेल टाकून झालं पिठामध्ये आता ते व्यवस्थित मळून घ्यायचं आता आपलं तेल तापले का पाहूयात आपलं तेल साधारण तापले जास्त कडकडीत तापू नाही द्यायचं कारण हे भाजी पातळ अशी असतात त्यामुळे ती लगेच करपतात ते ते अशा पद्धतीने भजी सोडायची तेलात नेहमी पदार्थ सोडताना हळूच खालून सोडायचा गॅस बारीक करायचा म्हणजे आपल्या हाताला भाजत नाही किंवा आपल्या अंगावरती तेल उडत नाही अशा पद्धतीने सगळे भजी सोडून झालीत ते असं भांड्याला चिकटलेले असतात ते म्हणून सुट्टी करायची तेलात अशी दुपतीला असं भा करायचं आपण आपली भजी तयार झालीत ते एका प्लेटमध्ये काढायची आता परत दुसरे दुसरे भजी करायला टाकूयात तेलामध्ये सुरुवातीला गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे भाजी आतमध्ये कच्ची राहत नाही आता आपण दुसरी बाजू करत असताना गॅस थोडा मोठा करायचा एका बाजून शिजली दुसऱ्या बाजून पलट वेळेस गॅस मोठा करायचा अशा पद्धतीने आपली दुसरी पण भजी झाली तर कशी वाटली का खेकडा भजीची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्रायोकोच्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद